नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी राजेश्री पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि चला मग आजच्या दिवसाला सुरुवात करते. तर पाहू आजचा दिवस कसा असेल. आता सकाळी लवकर सुटलेली, सगळं घरातलं काम थोडंफार आवरून घेतलेलं आहे, चपात्या केल्या आणि त्याच्यानंतर एवढं गरम होत होतं की ताबडतोब मी आंघोळ केली. आता किचनचा ओटा ॲक्च्युली तसाच आहे, तर आपल्याला क्लीन करायचा आहे, तर आता मी जाते क्लीन करायला. तर चला मग फ्रेंड्स, हे पहा चपात्या झालेल्या आहेत इथे तुम्ही पाहत असाल. तर आज लवकरच करून घेतल्या कारण का गरम भरपूर होत आहे, आणि त्यामुळे मग कसं सकाळी चपात्या करून घेतल्या की मग नंतर गॅसकडे येऊन उभं राहण्याचे थोडे बाकीचा स्वयंपाक कसा आपण येता जाता करू शकतो, पण चपात्यांसाठी कंटिन्यू उभं राहावं लागतं. यासाठी म्हटलं की आता गरम चालू झालेलं आहे, सकाळची या चपात्या लवकरच करून घेत जाऊया. आजच्या दिवस तर केलेला आहे, पाहूया आता उद्या कसं होईल. तर त्याचं मात्र माझं काही फिक्स नसतं असं. तर आता हा सगळं मी आधी ओटा क्लीन करून घेते. आता तेल काढून झालं आणि ते पोलपाट लाटणं जे आहे ते लगेचच मी धुवून ठेवते. म्हणजे मी भांड्यांमध्ये त्याला ठेवत नाही, मी डायरेक्ट धुवूनच घेते. म्हणजे नंतर भांड्यांमध्ये ना पोलपाट लाटण ठेवलं की मग खूप पसारा असा वाटतो, त्यामुळे मग मी एकाच वेळेला ताबडतोब धुवूनच घेते त्याला, आणि ते बरं पडतं. तर बघा, तुम्ही पण असं करत असाल तर खूपच बरं, म्हणजे खूप इझी वर्क होतो. आणि त्यानंतर आता लगेचच मी चपात्या पण ठेवायला घेतलेल्या आहेत, कारण का कसं चपात्या करून उशीर झालेला, आणि आता मग बाहेर जास्त वेळ ठेवल्या तरीसुद्धा मग त्या सुकल्यासारख्या होतील. मग थोड्या हलक्या गरम असतानाच मग मी ते आतमध्ये ठेवून देते. तर इथे चपातीचा डबा जो आहे त्याच्यामध्ये पुरणपोळ्या ठेवलेल्या होत्या. मग आता त्याचं जे काही थोडंसं सारणसं राहिलेलं होतं ते सगळं मी झटकून काढून घेतलं. डबा व्यवस्थित ओल्या कपड्याने पुसून घेतला, कारण आता घासून मग ठेवायचं म्हटलं तर उशीर होईल, त्यामुळे म्हटलं ओल्या कपड्यानेच पुसून घेऊया आणि त्यात चपात्या ठेवून देऊया लगेच. आणि आता तुम्ही इथे पाहताय चपात्या झाल्यानंतर पूर्ण किचन पसारा झालेला आहे. तर लगेच आता ते सगळं व्यवस्थित करून एकदा साफ करून घेते. तर फ्रेंड्स, इथे किचन पुसायला मी नेहमी प्लेन वॉटरच घेते, आणि जर मला गॅस वगैरे सगळी पूर्ण घासायची असेल तर त्यावेळेला मी कात्या साबणाने ती घासून घेते. तर ही घासलेलीच आहे म्हणून आता मला फक्त पुसून काढायची आहे. मग मी प्लेन वॉटरच घेतलेलं आहे इथे, रेग्युलर आपलं जे पाणी असतं तेच. आणि नेहमी म्हणजे 4-5 दिवसातून एकदा तरी माझा गॅस पूर्ण घासून स्वच्छ करून होत असतो, त्यामुळे मग तो कुठेही चिकट असा राहत नाही. तर साधा आपला फडका फिरवला तरीसुद्धा तो व्यवस्थित एकदम साफ होतो. आणि पिठाचं असल्यामुळे ना मी डायरेक्ट सुक्या कपड्याने कधीच झटकून काढत नाही, कारण का मग ते काय होतं आपलं जे सुखं पीठ असतं ते पुन्हा खाली पडतं आणि पायांना वगैरे लागतं आणि पूर्ण घरभर चिकट होतं. त्यामुळे कसं ओला कपडा फिरवला की ते सगळं पीठ त्या कपड्याला लागून व्यवस्थित अगदी स्वच्छ होतं, आणि किचन जे आहे ते खूप छान आणि क्लीन पण होऊन जातं. तर इथे तुम्ही पाहू शकता आता किचन माझं ऑलरेडी म्हणजे 1-2-5 मिनटंच लागतात आणि त्याच्यातून पूर्ण व्यवस्थित ते क्लीन होतं. आणि खालूनसुद्धा व्यवस्थित आपल्याला गॅस जो आहे आपला तो उचलून घेऊन केला ना की त्याच्यामध्ये काय होतं त्याचे पाय असतात त्याच्या खालीसुद्धा पीठ साचलेलं असतं, मग ते नंतर बाहेर वगैरे येतं आणि पुन्हा मग सगळीकडे पीठ, कारण का पिठाचे जे कण असतात ते सगळीकडे असे एकदम दिसायला लागतात. त्यामुळे नेहमी मी किचन पुसताना आपला गॅस शेगडी जी असते ती उचलूनच घेते, म्हणजे कसं ते आतून व्यवस्थित सगळं साफ होतं. आणि जी काही म्हणजे स्टँडवर साईडची भांडी आहेत तीसुद्धा उचलून त्यांच्या खालून मी स्वच्छ करून घेते. आता सगळं साफ झाल्यानंतर किचनचा ओटा वगैरे मी पूर्ण झाडू करून घेते, कारण का कसं खाली असलेला जो काही कचरा आहे तो क्लीन करून घेतला की नंतर मग जेवायला बसायच्या आधी लादी पुसून घेईन, म्हणजे पूर्ण घर अगदी स्वच्छ राहील. आणि मग स्वच्छ घर असेल तर जेवायला बसताना सुद्धा छान वाटतं. तर आता सकाळीच चपात्या करायच्या आधीच मी अख्खे मसूर जे भिजत घातले होते ते धुवायला, म्हणजे धुवून घेतलेले, पाण्यातच ठेवले. त्यानंतर कांदा आणि टमाटा कापून ठेवलेला आहे. कुकरला डाळसुद्धा शिजवून घेतली, म्हटलं आज तुरीची डाळ नाही तर मुगाची डाळ आहे त्याची आमटी करूया. आणि कोथिंबीरसुद्धा धुवून ठेवलेली आहे. पटकन आता भाजीला फोडून देते, कारण का ह्यांची झालेली आहे आंघोळ आणि त्यांना ताबडतोब आता नाश्ता लागणार आहे, त्यासाठी पटकन भाजीची तयारी करते. तर आता जेवणामध्ये ना मी तेल जरा कमीच वापरायला सुरुवात केलेली आहे, कारण डॉक्टरांनीसुद्धा सांगितलेलं आहे जास्त तेल वापरू नका, तेलकट वगैरे खाऊ नका, कारण का मला जरा ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो आहे, त्यामुळे त्यांनी मला सांगितलेलं आहे की तेलकट वगैरे तर खाऊच नकोत आणि तेलामध्ये
जे काही तेलाचं प्रमाण आहे ना ते कमी करा म्हणून। त्यासाठी मग मी आता समजा 3 चमचे तेल घालणार असेल तर मी 1.5च घालते, 2 घालणार असेल तर 1च, म्हणजे अर्ध करून टाकलेलं आहे। आणि इथे पहा हिरवी मिरची जे वाटण करून ठेवलेलं मी तेच घालणार आहे, म्हणजे जरा छान अशी हिरवी छान मस्त भाजी होईल। कांदा टमाटासुद्धा मी कापूनच ठेवलेला, फोडणी देताना घालण्यासाठी म्हणून कांदा आणि थोडा टमाटा उरवलेला आहे। थोडा कांदा परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि गरम मसाला जो घरी बनवलेला आहे तो मी घालणार आहे। जरा 1 मिनिट आता हे करून घेते, म्हणजे वापरले ना कांदा जरा सॉफ्ट झाला की लगेचच मसूर घालेन। आणि खूप छान मसूर भिजून छोटीशी त्याला मोड पण आलेली आहे, तर सकाळची खूप घाई असते। आणि अख्ख्या मसूरची भाजी ना शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, थोडंसं पाणी घालून त्याला असं मंद आचेवरसुद्धा 5-7 मिनटं शिजवलं ना की अगदी मस्त सॉफ्ट अशी ती शिजून होते। म्हणजे मडकीला वगैरे आपल्याला मूग मडकीला किती वेळ लागतो ना, त्याच्या निम्म्या वेळामध्येच ही रेडी होते, म्हणून मला ही आणि ही भाजी मला आवडतेसुद्धा। तर चला आता पटकन यांना नाश्ता देते आणि पहा मस्त अगदी छान अशी झालेली आहे भाजी। आणि आता शेजाऱ्यांनी येऊन सांगितलं की आज जिने धुवायचे आहेत म्हणून, ॲक्च्युली रात्री धुवायचे होते पण अचानक माहीत नाही आता पाणी भरपूर वेळ आहे आज, त्यासाठी सकाळीच धुण्याचं काहीतरी त्यांनी असं म्हणजे ठरवलं असेल। तर ह्यांना नाश्ता देऊन झाला की लगेच आता हे बाहेरचं धुवायला घेतलं। दर्शनसुद्धा त्याच्या प्रोजेक्टमध्ये म्हणजेच कॉलेजचं दिलेलं आहे ते लिहिण्यामध्ये वगैरे, तो पण व्यस्त आहे म्हणून त्याला पण आता मी सांगू शकत नाही। तर घाई गडबडीमध्ये माझं सगळंच चाललेलं एकानंतर एक। आणि इथे पहा मला आज अचानक चहा चपाती खायची इच्छा झालेली, ॲक्च्युली डॉक्टरांनी चहा नको म्हटलेलं म्हणून मी बंद केलेला, पण आज माझी इच्छा झाली म्हणून मग मी चहा चपाती आज खाल्ली। आणि त्यानंतर आता मी लगेच डाळीला फोडणी देण्यासाठी म्हणून घेतलेला आहे, कारण जर कंटाळा करून बसली की मग परत काम आवरणार नाही लवकर, आणि नंतर मग दुपारच्या वेळेला क्लास वगैरे पण असतात, त्यामुळे कसं मुलांच्या येण्याच्या आधी सगळं काही व्हायला हवं, जेवण वगैरे व्हायला हवं, म्हणून मग एक वेळेचा असा ताळेबंदपणा असतो, तो सगळा सांभाळूनच मला सगळं घरातलं करावं लागतं। तर आता डाळीला फोडणी देण्यासाठी तेल घातलेलं आहे, मोहरी आणि जिरा घालते, त्यानंतर त्याच्यामध्ये ॲक्च्युली लसूण सोलून ठेवलेले नव्हते म्हणून माझा थोडा वेळ गेला। नेहमी माझ्याकडे लसूण मी बाटली भरून एक फ्रीजमध्ये ठेवलेला असतो, जर तुम्ही फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की मी नेहमी लसूण सोलून ठेवते, जे आयत्या वेळेला ते लगेच कामाला येतात, आणि पेस्ट करून ठेवलेली असते ती वेगळीच असते। आता कढीपत्ता घातला, लसूण घातला आणि कांदा टमाटा जो मी मगाशी उरवलेला मी पाहिला असेल तर तो याच्यामध्ये घालते। कांदा टमाटा घातल्याने छान अशी चव येते याला, आणि थोडीशी आता हिंग पण मी याच्यामध्ये घालणार आहे, हिंग घातल्याने पण खूप छान वाटतं असं। तर मी प्रत्येक म्हणजे भाजीमध्येसुद्धा काही वेळेला मी हिंग वापरते, तर काही जणांना हिंगाचा असा वेगळा वास वाटतो पण असं काही नाही आहे, तेलामध्ये छान ती परतून घेतली ना तर काहीच नाही, एकदम खूप छान वाटतं। आणि इथे आता थोडी कोथिंबीर मी डाळीतसुद्धा फोडणीच्या वेळेला पण घालते, आणि नंतर मग डाळ उकळायला ठेवली ना तेव्हासुद्धा मग मी परत पुन्हा कोथिंबीर वरतून घालते। तर नेहमी फोडणीमध्ये माझी कोथिंबीर मी घालते, भाज्या करतानासुद्धा फोडणीमध्ये मी कोथिंबीर घालते। आणि गॅसच्या वरच लगेचच माझं मांडणी असल्यामुळे मग मी फोडणी डाळ घातली की लगेच त्याच्यावर ताट ठेवते, म्हणजे कशी पूर्ण वाफ अशी वर जात नाही आणि जरा चिकट कमी होतं, म्हणजे कसं नाही तर स्टँड मग 15-20 दिवसाने महिन्यानेच काढावं लागेल धुवायला।
हे पहा आता मस्त अशी फोडणी झालेली आहे आणि छान असा खमंग येतोय। तर आता उरलेली कोथिंबीर जी आहे ती वरतून घालते। भाजी तर झालेलीच आहे आणि आता डाळीला पण फोडणी दिली। त्यानंतर भात ठेवते, म्हणजे कसं भात झाला की लगेच ना घेवायचं। तर चला फ्रेंड्स, मग आता भात पण होत आलेला आहे। तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचा ब्लॉग नक्की पहा।